हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या पाचव्या पाठाचा म्हणजे पदार्थ सभोवतालची अवस्था व गुणधर्म या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया. आता यामध्ये बघा, प्रश्न पहिला, खालील परिषदाचं काळजीपूर्वक वाचन करा. त्यात पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात आलेले जे काही कंसात आलेला आहे त्याच्या पुढे स्थायू, वज्र व वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या प्रश्नामध्ये आपल्याला कंसामध्ये देण्यात आलेला जो काही पदार्थांच्या अवस्था असतील, स्थायू असेल, द्रव असेल किंवा वायू असेल, तर तो त्यांच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर चला सुरुवात करूया. सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू, मग आता चेंडू हा काय झाला, स्थायू. त्यानंतर चेंडू बरोबर खेळत आहे, गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी. आता नारळ पाणी काय झालं, द्रव आणलं. तेवढ्यात वारा म्हणजे वायू वाहू लागला आणि पाऊस म्हणजेच द्रव देखील पडायला लागला. त्या पटकन घरात, घर काय झालं, स्थायू. घरात आल्या, आपले कपडे म्हणजेच काय, तर स्थायू आहे बदलले आणि आईने त्यांना एक कप गरम दूध प्यायला दिलं. आता याच्यामध्ये दूध हा पदार्थ काय आहे, द्रव आहे. तर या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न होता तो संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे चर्चा करा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्या प्रश्नांची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्यामध्ये पहिलं लक्षात घ्या, रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडं पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते, त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का, तर होणार नाही. का नाही होणार, कारण पाण्याला स्वतःचा आकारमान नाहीये. पाणी ज्या भांड्यांमध्ये किंवा ज्या एखाद्या वस्तूमध्ये जर आपण पाण्याला ठेवलं तर त्याचा आकार तो घेत असतो. त्यानंतर दुसरा बघा, हलिमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का, तर बदलणार नाही, कारण तो स्थायू आहे, तो कठीण असतो आणि त्याच्यावरती पाण्याचा प्रवाहाचा किंवा त्या पाण्याचा पाण्याने भरलेल्या डिशचा काहीही परिणाम होणार नाही. त्यानंतर पुढे बघा, दुसरा प्रश्न चर्चा करण्याचा होता, तर ते आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे. आता तिसरा प्रश्न बघा, पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा. या ठिकाणी आपल्याला काही पदार्थ दिलेले आहेत, तर त्या पदार्थांचे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्याला नमूद करायचे आहेत. तर चला सुरुवात करूया आपण नमूद करायला. पाणी, काच, खडू, लोखंडी, गोळा, साखर, मीठ, पीठ, कोळसा, माती, पेन, शाई आणि साबण, तर या पदार्थांचे आपल्याला गुणधर्म या ठिकाणी लिहायचे आहे. पहिला पदार्थ आहे पाणी. पाण्याचे काय काही गुणधर्म आहेत, पाणी हा द्रव पदार्थ आहे, घन रूपात त्याच्या बर्फ, वायू रूपात बाष्प बनते. पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू 100° सेल्सिअस आहे. पाण्याचा गोठण आणि विलय बिंदू 0° सेल्सिअस आहे. पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात, कारण बरेच पदार्थ पाण्यात विद्राव्य असतात. त्यानंतर पुढचं बघा, काच. काच हा कसा आहे, काच हा घन पदार्थ आहे, वाळू मिसळून त्यापासून काच तयार केली जाते. स्थूलपणा हा काचेचा गुणधर्म आहे. पुढचा पदार्थ आहे खडू. खडू हा घन पदार्थ आहे, खडू पाण्यात विरघळत नाही. ठिसूळपणा हा खडूचा गुणधर्म आहे, म्हणजे आपण जर खडूवरती दाब दिला विशिष्ट प्रकारचा तर त्या खडूचं रूपांतर छोट्या कणांमध्ये होतं, तर तो ठिसूळपणा हा त्याचा गुणधर्म आहे. खडूवर दाब दिल्यास त्याचे बारीक तुकडे होतात. पुढचा पदार्थ आहे लोखंडी गोळा. तर लोखंड हा स्थायू धातू आहे. लोखंड वर्धनीयता आणि तन्यता हे गुणधर्म असतात लोखंडामध्ये. लोखंडापासून पत्रे, तारा व इतर अवजारे बनवतात. लोखंडामध्ये उष्णता वाहक आणि विद्युत वाहकता असते. त्यानंतर पुढे बघा, साखर. तर हा स्थायू कणरूप पदार्थ आहे. साखर पाण्यात विरघळते, चवीला गोड असते. त्यानंतर पुढे मीठ. तर मिठाचे गुणधर्म काय आहेत, तर मीठ हा स्थायूरूप पदार्थ आहे. मीठ पाण्यात विरघळतं, रॉकेलमध्ये मात्र अविद्राव्य आहे आणि चवीला काय असतं, तर खारट असतं. पुढचा पदार्थ बघा पीठ. पीठाचे काय गुणधर्म आहेत, तर हे स्थायू गणरूप पदार्थ आहे. पीठ पाण्यात अविद्राव्य असतं. पिठात पाणी घालून त्याचा स्थायू पदार्थ बनवता येतो. त्यानंतर आहे कोळसा. तर कोळशाचं काय गुणधर्म आहेत, तर कोळसा हा स्थायू पदार्थ आहे,
तो ज्वलनशील असतो, ठिसूळपणा हा त्याचा गुणधर्म आहे, इंधन म्हणून वापर करतात. शेवटचा आहे माती. तर मातीचे काय काय गुणधर्म आहेत ते लक्षात घ्या. तर माती हा घन पदार्थ आहे. तर मातीमध्ये अनेक विद्राव्य आणि अविद्राव्य घटक असतात. त्यानंतर पेन, तर पेन हे प्लास्टिक पासून बनवलेले असतात, त्यात शाईचे द्रावण भरलेलं असतं. शाई हा द्रव पदार्थ आहे आणि हे विविध रंगाचं द्रावण असतं. त्यानंतर शेवटचा आहे साबण. तर साबणाचे काय गुणधर्म आहेत? तर साबण हा द्रव रूपात, तर वड्या किंवा चूर्णाच्या स्वरूपात असतात. पाण्यात विद्राव्य होतात हे सहजतेने. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो, ज्यामध्ये आपल्याला विविध पदार्थांचे गुणधर्म लिहायचे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, स्वप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील स्वप्लवनशील पदार्थांची नावे लिहा. यामध्ये बघा, स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होतं. म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये काय होतं, स्थायूला जर आपण उष्णता दिली तर त्याचं द्रव रूपांमध्ये रूपांतर न होता ते कशामध्ये होतं, थेट वायू रूपात होतं. अशा अवस्थांतर झालेल्या प्रक्रियेला किंवा झाल्यास त्याला स्वप्लवन असे म्हणतात. दैनंदिन जीवनात स्वप्लवनशील पदार्थ, कापूर, डाबर बोळ्या, आयोडीनचे स्फटिक, नवसागर हे सर्व ही प्रक्रिया करतात, स्वप्लवन ज्याला आपण म्हणतो. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कशापासून बनतात ते सहकारण लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न लक्षात घ्या, ऊस तोडण्याचा कोयता कशापासून बनतो? तर ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून किंवा अन्य धातूंपासून बनवतात. लोखंड कठीणपणा, वर्धनीयता, तन्यता हे गुणधर्म असल्यामुळे त्याचा कोयता बनवण्यासाठी वापर केला जातो. ऊस तोडण्यासाठी दणकट अवजाराची गरज असते, म्हणून कोयता लोखंडासारखे धातूचा बनवतात. त्यानंतर पुढे आहे घरावर लागणारे पत्रे. तर हे पत्रे कशापासून बनवले जातात? हे पत्रे, घरावर लागणारे पत्रे हे अल्युमिनियम धातूचे बनलेले असतात. अल्युमिनियमचे गुणधर्म वजनाने हलका, टिकाऊ आणि कणखर असतात. त्याच्यावर गंज चढत नाही, त्यामुळे ऊन आणि तसेच पावसापासून काय होतं, घराचं संरक्षण होतं. आणि त्यामुळेच पत्रे हे कशापासून बनवले जातात? तर अल्युमिनियम पासून बनवले जातात. त्यानंतर पुढे बघा स्क्रू ड्रायव्हर. तर स्क्रू ड्रायव्हर कशापासून बनलेला असतो? तर स्क्रू ड्रायव्हर चांगल्या शक्तिशाली पोलाद धातूपासून बनलेला असतो. त्यामुळे त्याचा वापर कठीण अशी जोडणीसारख्या कामात हे सुलभपणे करता येते, म्हणजे अगदी सहजतेने ती करता येते. त्यानंतर पुढचा वस्तू आहे पक्कड. तर पक्कड पोलाद किंवा लोखंडापासून बनवलेले असतात. सध्या स्टील पासून बनवलेले असते. पकडी इलेक्ट्रिशियन किंवा सुतारकामासाठी वापरले जाते. त्यामुळे पक्कड लोखंडी असते. अशी कामे करायला कठीण धातूची आवश्यकता असते. तसेच स्वयंपाकाची गरम भांडे उतरवण्यासाठी त्याचा उपयोग सुद्धा केला जातो, म्हणून चांगल्या प्रतीच्या धातूपासून बनवलेल्या असतात. आता पकडींचा वापर फक्त स्वयंपाकासाठीच होतो का? नाही, तर त्याचबरोबर काय, तर इलेक्ट्रिशियन किंवा सुतारकाम करणारे लोक सुद्धा हे पकडी वापरतात. त्यानंतर पुढे आहे विजेच्या तारा. या विजेच्या तारा कशापासून बनवतात? तर बघा, विजेचे तारा तांबे किंवा अल्युमिनियम धातूपासून बनवलेल्या असतात. तांबे हे जलद गतीचे विजेचे वहन करतात, कारण ते काय आहेत, तर सुवाहक आहेत. कशाचे? विजेचे. तर तांबे या धातूचा गुणधर्म विद्युत वाहकता असल्यामुळे विजेच्या तारा याचा वापर करतात. त्यानंतर पुढे बघा दागिने. तर दागिने हे सोने किंवा चांदी पासून बनवतात. त्यामध्ये तन्यता हा गुणधर्म असतो, त्याच्यापासून तारा बनवता येतात. त्याला लकाकी किंवा चकचकीतपणा असतो. हल्ली प्लॅटिनम धातूचा वापर दागे बनवण्यासाठी केला जातो, दागिने बनवण्यासाठी केला जातो. तर जे काही वेगवेगळे दागिने असतात तर त्यासाठी चांदी किंवा सोने वापरले जातात. पण सध्या प्लॅटिनम हा धातू वापरला जातो, कारण त्याचा जो काही चकाकीपणा आहे तो थोडासा जास्त असतो, थोडासा आकर्षकपणा जास्त आहे म्हणून. त्यानंतर पुढे आहे पातेले. तर आता पातेले कशापासून बनवले जातात? तर पातेले निरनिराळ्या धातूंपासून बनवतात. उदाहरणामध्ये अल्युमिनियम आहे, स्टेनलेस स्टील आहे, पितळ आहे, तर यापासून ते बनवतात. पातेल्यांमध्ये अन्न शिजवणं सोपं जातं, कारण उष्ण धातूंमध्ये उष्णता वाहक हा गुणधर्म असतो, ते उष्णतेचे सुवाहक असतात. स्टीलच्या पातेल्यात अन्न शिजवल्यास रासायनिक प्रक्रिया होत नाही. त्यानंतर पुढे बघा
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6, असे केले तर काय होईल आणि का? तर एखादी कृती जर आपण केली तर त्याचे काय परिणाम होतील हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. प्रश्न लक्षात घ्या, खेळ प्लास्टिकचे बनवले. जर आपण खेळ प्लास्टिकचे बनवले तर काय होईल? प्लास्टिक हा ठिसूळ पदार्थ आहे, त्यामुळे खेळ हे कठीण गुणधर्म असणाऱ्या धातूची बनवायला हवेत. तरच जर आपण ज्यावर ठोकू तो त्यात घुसू शकतो, त्यामुळे त्याचा उपयोग कठीणपणा असलेल्या धातूच्या खिळ्यासारखा होईल. त्यानंतर पुढे बघा, घंटा लाकडाची बनवली. आता ज्या काही घंटा असतात, ज्या की मंदिरामध्ये वापरल्या जातात किंवा मग शाळेमध्ये वापरल्या जातात, तर त्या जर आपण लाकडाच्या बनवल्या तर काय होईल? कल्पना करू शकता? ऑफकोर्स अर्थातच. तर धातूमध्ये जो काही नादमयता गुणधर्म असतो, परंतु लाकडात नादमयता हा गुणधर्म नसतो, त्यामुळे धातूच्या घंटेचा जसा आवाज घुमेल तसा लाकडाच्या घंटेचा आवाज काय होणार नाही, घडणार नाही. त्यानंतर पुढे, पकडला रबर बसवले नाही. आता जे काही इलेक्ट्रिशियन्स असतात किंवा मग इतर पकड असतात दैनंदिन वापरातले, तर त्यांना जर आपण रबर बसवला नाही तर काय होतं? तर पकडचा वापर आपण गरम भांडी किंवा वस्तू उचलण्यासाठी करतो. जर मुठीला रबर नसेल तर पकड बनवलेला धातू ही उष्णता वहन असल्यामुळे त्यातून उष्णतेचं वहन होऊन हात सुद्धा भाजू शकतो. पुढे बघा, चाकू लाकडाचा तयार केला तर. आता आपण बघा, लाकूड जे काही असतात, सुरी जे काही असतात, तर ती लोखंड किंवा मग ॲल्युमिनियम पासून किंवा स्टेनलेस स्टील पासून बनलेली असते. तर चाकूचा वापर आपण कापण्यासाठी करतो, परंतु लाकडामध्ये वस्तू कापण्याची क्षमता नसते, त्याला कठीणपणा नसतो, त्यामुळे लाकडाच्या चाकूने कापता येणार नाही. पुढे बघा, कुऱ्हाड रबराची बनवली तर. तर कुऱ्हाडीने आपण कठीण कामे करण्यासाठी, कुऱ्हाड ही आपण कठीण कामे करण्यासाठी वापरतो, त्यामुळे कुऱ्हाड ही जर रबराची बनवली तर रबरामध्ये स्थितिस्थापकत्व हा गुणधर्म असतो, त्यामुळे त्याने कठीण काम करता येणार नाही आणि ही कठीण धातूची बनवावी लागेल. त्यानंतर 7वा प्रश्न बघा, मी कोण? तर तुमचा ताप मोजतो, तापमापित असतो, तर कोण असतो? पारा, ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो थोडक्यात, तो असतो. त्यानंतर, माझ्याशिवाय गरम नाही आणि थंडही नाही. माझ्याशिवाय एखादी वस्तू गरमही होत नाही आणि थंडही होत नाही, ती काय? उष्णता. त्यानंतर, नाही मला आकार, वायू. पुढे बघा, पाण्यात विरघळतो, रॉकेटमध्ये नाही, असा कोणता पदार्थ आहे? मीठ. आता या ठिकाणी आपला 7वा प्रश्न संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे, असे का झाले? तर त्यामध्ये पहिल्यांदा बघा, हिवाळ्यात खोबऱ्याचं तेल घट्ट होतं, तर यामागचं कारण काय? तर हिवाळ्यामध्ये वातावरणातील तापमान कमी झालेलं असतं, त्यामुळे या कमी झालेल्या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठण बिंदू येतो आणि तेल काय होतं? घट्ट होतं. पुढचा प्रश्न, प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. समजा वातावरणामधील तापमान जास्त असले आणि उघड्यावर ठेवलेलं जे काही रॉकेल आहे तर त्याचं बाष्पीभवन होतं. त्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे द्रवाचं पूर्णपणे वायूत रूपांतर होतं आणि ते काय होतं? दिसेनासं होतं, म्हणजे ते अदृश्य होतं. त्यानंतरचा प्रश्न, एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. आता यामागचं कारण काय? तर अगरबत्ती लावल्यानंतर त्यातून धूर निघतो, बरोबर? हे वायू रूप असल्यामुळे तो खोलीत सर्वत्र पसरतो, त्यामुळे अगरबत्तीतून निघालेल्या धुरातून सुगंधित द्रव्य असल्यामुळे खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यातही आपल्याला येतो. पुढे बघा, पुढे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण थोडक्यात घ्यायचं आहे. काय स्पष्टीकरण आहे याचं? एक मिनिट. तर सफरचंदाची घनता जास्त असल्यामुळे ते पाण्यात बुडतं, तर पाण्यात टाकलेला फुगा तरंगत आहे कारण त्यात वायू आहे, त्याची घनता मात्र काय असते? कमी असते. तर अशा पद्धतीने आपला जो या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपतो. या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा विचारू शकता. आता बघा, तुम्ही थेट हा स्वाध्याय पाहत असाल तर यापूर्वी हा पाठ पहा, म्हणजे तुम्हाला हा स्वाध्याय व्यवस्थितपणे लक्षात येईल. तर तुम्हाला या नंतरच्या पाठांचे, स्वाध्यायांची किंवा व्हिडिओ जे काही पाठ असतील तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 6वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर त्यांचे व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.